लांजा तालुक्यातील कोटफाटा ते पाधे दुकान या रस्त्याचे डांबरीकरण कामाचे भूमिपूजन तसेच मंदिराचे नव्याने जीर्णोद्धार करण्यात आलेल्या हनुमान मंदिराचे उद्घाटन रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. कोटफाटा ते पाधे दुकान या रस्त्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय. कोट ते नव्याने बांधण्यात आलेल्या हनुमान मंदिराचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. ते खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि मान्यवर तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.